नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं हरभरा डहा घालून कैरीची चटणी बनवणार आहे. खूप सोपी पद्धत, झटपट होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांडीमध्ये मी इथं भिजवलेले हरभरा डाळ घालून घेतलेला आहे. साधारण एक अर्धा तास झालं भिजत घातलेलं होतं. त्यानंतर इथं एक कैरी असं बारीक कट करून घेतलेलं आहे. त्यासोबत एक मोठा कांदा बारीक असं चिरून घेतलेला आहे. त्यासोबत इथं मसाले घालायचे आहेत. लाल तिखट घातलेलं आहे, तुम्ही कमी जास्त घालू शकता. त्यासोबत थोडंशी जिरा व थोडंसं चवीपुरतं मीठ घालून ह्याला थोडंसं चमच्याने किंवा मिक्सरचं भांडीला असं ढवळून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यावर मिक्सरला लावून घेतलेलं आहे. असं फक्त आपल्याला बंद चालू करून 2-3 वेळा करून घेतलेलं आहे. आपलं इथं तुम्ही बघू शकता हरभऱ्याचं डाळ घालून आणि कांदा घालून इथं आपलं कैरीची चटणी बनवून तयार आहे. ह्याच्यात तुम्ही इथं तेल घालू शकता किंवा हे तुम्ही खाताना तेल घालून खाऊ शकता. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला हे खूप आवडेल. तर हे तुम्ही खलबत्त्यातसुद्धा बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.